शिर्डीतील साई प्रसादालय आजपासून सुरू होत आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या मंजुरी नंतर सुरू होणार आहे प्रसादालयामध्ये क्षमतेच्या भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे तर भाविकांनी चेहऱ्याला मास्क लावणं एकाच ठिकाणी गर्दी न अशा कोरोना नियमावलींचं काटेकोरपणे पालन करणं आवश्यक असणार आहे आशिया खंडातील सर्वात मोठं किचन म्हणून साई संस्थांच्या प्रसादालयाची ओळख आहे या ठिकाणी एकाच वेळी साधारण पाच हजार भाविक भोजन प्रसादाचा लाभ घेऊ शकतील अशी व्यवस्था आहे नितीन ओझा आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देत आहेत नितीन साई भक्तांसाठी आनंदाची बातमी प्रसादालाय खुलं हो, होत आहे काय नियमावली आखून देण्यात आली आणि काळजी कशी घेतली जाणार आहे निश्चितच पाहिलं तर ता घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील धार्मिक स्थळं सुरू झाले आणि शिर्डीचं साईबाबा मंदिरसुद्धा साई भक्तांसाठी खुलं झालं होतं मात्र कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर साई संस्थांचं जे प्रसादालय आहे ते मात्र बंद ठेवण्यात आलं होतं आणि आजपासून मात्र हे प्रसादालय सुरू करण्याचा सा निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला आहे साईबाबा संस्थांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे पाठवलेल्या प्रस्तावास जिल्हा आपत्ती व्यवस्थापनानं मंजुरी दिल्यानंतर आजपासून हे प्रसादालय सर्वसामान्य साई भक्तांसाठी सुरू होणार आहे आणि निश्चितच यामुळे साई भक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे शिर्डीत येणारा भाविक हा साईबाबांचं सा दर्शन घेतल्यावर साईबाबांच्या प्रसादालयात बाबांचा प्रसाद घेण्यासाठी प्रसा येत असतो मात्र इतके दिवस हे बंद असल्याने कुठेतरी साई भक्तांचा हिरमोड झाला होता मात्र आजपासून हे प्रसादालय सुरू होणार असल्यानं साई भक्त आनंदी असून आजपासून पन्नास टक्के क्षमतेनं हे प्रसादालय सुरू करण्याचा निर्णय साई संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केला आहे आणि यानंतर आजपासून साई प्रसादालयाच्या वतीनं व्या जय्यत तयारी करण्यात आलेली आहे दररोज चार ते पाच हजार भाविक या प्रसादालयात एका वेळेस जेवण करू शकत होते मात्र कोविड नाईन्टीनच्या पार्श्वभूमीवर ही संख्या पन्नास टक्के करण्यात आली असून आजपासून पन्नास टक्के क्षमतेनं हे प्रसादालय सुरू होणार असल्यानं साई भक्तांमध्ये आनंदाचं सा वातावरण आहे निश्चित त्यामुळे आता प्रसाद भाविकांना घेता येणार आहे त्याच ग्रहण करता येणार आहे त्यामुळे भक्तांमध्येही आनंदाचं वातावरण आहे नितीन धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट